नमस्कार देवी और सज्जनों, हेलो फ्रेंड्स। वास्तु अजित चैनल पे मैं मयूरा अजित जाधव आपका सहर्ष स्वागत करती हूँ। मेरी शैक्षणिक पात्रता बीएससी माइक्रोबायोलॉजी, एमपीए शास्त्रीय संगीत, एमए संस्कृत, एलएलबी स्पेशल है। आज मैं आपको संत ज्ञानेश्वर रचित मराठी पसायदान और उसके हर संस्कृत श्लोक का मराठी अर्थ बताऊंगी, इसलिए आप इस वीडियो को अंत तक देखिए। अगर आपको मेरा वीडियो पसंद आया तो आप इस वीडियो को लाइक कीजिए, अपने रिश्तेदार और दोस्तों को जरूर शेयर कीजिए। अगर नए हो हमारे चैनल पे तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और जो बेल आइकॉन है उसे जरूर प्रेस कीजिए, इससे आपको हमारे नए वीडियो का नोटिफिकेशन मिलेगा। संतान से संत आणि अवघ्या संतांची साक्षात माऊली असलेले ज्ञानेश्वर महाराज केवळ महाराष्ट्र सारस्वतालाच नव्हे तर विश्व वाङ्मयाला ललामभूत झाले आहेत। काव्य, तत्वज्ञान, रससिद्धता, सहृदयता, आत्मानुभूती, मानवता, क्रांतदर्शित्व, औदार्य, सहिष्णुता, द्रष्टेपणा, नीतिमत्ता, धर्मज्ञता इत्यादी अनेक पारमार्थिक सद्गुणांचा विचार करता ज्ञानेश्वरांचे चरित्र व कार्य केवळ अपूर्व, अजोड आणि अलौकिक आहे। ज्ञानी यांचा राजा ज्ञानेश्वर आणि त्यांची भगवद्गीतेवरील टीका ज्ञानेश्वरी ही दोन्ही मराठी संस्कृतीची अजरामर लेणी आहेत। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सांगता करताना प्रार्थिलेले पसायदान म्हणजे विश्व मानवाच्या कल्याणाचे सर्वात सुंदर स्वप्न आहे। यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो शोणी मज द्यावे पसायदान हे। जे खडाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे पांचील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाणी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव
पीयूषांसे चंद्रमेजे अलांचन मार्तंडजे तापहीन ते सर्वाहि सदा सच्चन सोयरे हो तू किं बहुरा सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये ओवावे मणि श्री विश्वेशरामो आहोईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया कवरदा हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ओम शांति शांति शांति। पसायदान पसायदान म्हणजे कृपा प्रसाद। मला आता हे द्या असे संतांचे मागणे व्यक्तिगत नसते, ते अवघ्यांच्या कल्याणासाठी मागितलेले असते। सर्व माणसे यच्च यावत प्राणी मात्र सुखी व्हावे अशी शुभ वासना त्याच्या मागे असते। त्या मागणीला आकाशाची गगनाची व्याप्ती आहे आणि महासागराची खोली आहे असे समजायला हरकत नाही, इतके ते मागणे व्यापक आहे। पसायदान अमृत मधुर शब्द कळेने गंगा जलाच्या पावित्र्याने अंतःकरणपूर्वक सजवली आहे। आता त्याच्या मागचा अर्थ किती सुंदर, किती सघन, किती आशय संपन्न आहे हे आपण समजावून घेण्यासारखे आहे। ते मागणे मागताना ज्ञानेश्वरांनी केलेला प्रस्ताव असा आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्ने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे। म्हणजे जे वाङ्मय रूपी तप मांडलेले होते त्या तपातून हा वाङ्मय रूपी यज्ञ सिद्धीस गेला आहे। वाङ्मयीन यज्ञात ज्ञान अनुस्यूत आहे। आता हा जो गीतारूपी वाग्यज्ञ झाला तो भगवंताच्या वाचेचा स्वधर्मरूपी यज्ञ आहे। त्याच्यावर ज्ञानेश्वर रूपी भावार्थ दीपिका रूपी वाणीचा यज्ञ संपन्न झाला। या ज्ञान यज्ञामध्ये महामूळ संकल्प हा पशु बांधावयाचा खांब आहे, पंच महाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे। पंच महाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे। तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून सुख दुःखादी द्वंद्वाविषयी जी चित्ताची समता आहे ती वेदी होय असे समज। आत्मा नात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे। शांती ही स्तृक स्त्रुवा नावाची यज्ञ पात्रे आहेत। जीव हा यज्ञ करणारा आहे। तो यज्ञ करणारा जीव
स्वरूपानुभव रूप पात्राणि ब्रह्म विचार रूपी महायंत्राणि व ज्ञान रूप अग्निहोत्र कर्माणि जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो। त्यावेळेस अज्ञान रूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणेही थांबतात। आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृत स्नानाच्या वेळी आत्मैक रूपी पाण्याने स्नान करतो तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिय ही काही वेगळेपणाने समजत नाही, कारण आत्मबुद्धीने तोही सर्व एकच आहे असे जाणतो। त्यामुळे विश्वात्मक देवाने संतुष्ट व्हावे, तोषून जावे, अद्वैताची अनुभूती आणि पराभक्ती यांचा अपूर्व संगम माझ्या जीवनात घडू दे आणि संतुष्ट झालेल्या अंतःकरणाने मी हे पसायदान मागतो, कृपा प्रसाद मागतो, तो मला द्यावा। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्रजी वाचे। या ओवीमध्ये तीन गोष्टी मागितल्या आहेत, त्या कोणत्या? खळ म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे कुटिलपणा, जेवढे वाईट आचरण आहे, कुटिलपणा आहे, वाकुडेपणा आहे त्याला व्यंकटी म्हणावयाचे। जन्मतः कुणी खल नसतो, जन्मतः कुणी वाईट नसतो, कारण दैवी संपत्ती म्हणजे सद्गुण व आसुरी संपत्ती म्हणजे दुर्गुण यांचा संगम म्हणजेच मनुष्य। जे खळाची व्यंकटी सांडो म्हणजे या दुष्टांच्या अंतःकरणामधला कुटिलपणा सांडो म्हणजे जावो, हे पहिले मागणे मागितले। दुसरे काय मागितले? हा कुटिलपणा गेल्यानंतर तया सत्कर्मी रती वाढो, चांगल्या कार्याकडे त्यांची गोडी वाढू दे, सत्कर्मे त्यांच्या हातून घडू देत आणि त्यामध्ये त्यांची गोडी असू दे, हे दुसरे मागणे मागितले। तिसरे मागणे काय मागितले? तर भूता परस्परे पडो मैत्रजी वाचे, अवघ्या प्राणी मात्रांची परस्परांशी मैत्री व्हावी आणि त्याच्यामुळे अवघ्या प्राणी मात्रांचे कल्याण व्हावे। दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात। इथेही तीन मागण्या आहेत बर का, कोणत्या? दुरित म्हणजे पाप, दुरिताचे तिमिर जावो, तिमिर म्हणजे अंधार, पापात्मक अंधार नाहीचा होऊ दे, तमसोमा ज्योतिर्गमय ही पहिली प्रार्थना। आणखीन काय होऊ दे? दुसरी विश्वस्वधर्म सूर्ये पाहो म्हणजे विश्वात स्वधर्मरूपी सूर्य उदयाला येवो। तिसरी जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, म्हणजे जे जे प्राणी मात्र ज्या ज्या वस्तूंची ज्या ज्या गोष्टींची इच्छा करतील ते त्यांना प्राप्त होवो। अशा तीन गोष्टींची मागणी या एका ओवीमध्ये निवृत्तीनाथांकडे आपल्या सद्गुरूकडे ज्ञानेश्वरांनी केली आहे। वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता। संपूर्ण कल्याणाचा सर्व प्राणी मात्रांवर वर्षाव करणारी ईश्वर निष्ठांची मांदी आळी सर्व प्राणी मात्रांना अनवरत म्हणजे निरंतर भेटत राहो असे मागणे मागितले आहे। निर्गुण निराकार हे परब्रह्म, निर्गुण साकार म्हणजे ईशतत्व वा ईश्वर आणि सगुण साकार म्हणजे श्रेष्ठ अवतार म्हणून ज्ञानोबा म्हणतात, असे जे ईश्वर निष्ठ आहेत त्यांची मांदी आळी म्हणजे समुदाय हा एकत्र येऊ दे आणि निरंतर सर्व प्राणी मात्रांवर संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करू दे। तो वर्षाव झाला की स्वकर्माला आपली माणसे कधीही चुकणार नाहीत, लोकांचा परमार्थाचा मार्ग सुकर होईल आणि ते दाही दिशांना विखुरलेल्या विश्व चैतन्याने भारून जातील। अनवरत म्हणजे अखंड निरंतर भेटत राहावे, कारण स्वाध्यायात सातत्य हवे, आम्ही आज ऐकणार उद्या विसरून जाणार हे चालणार नाही।
चला कल्पतरुण से आरव, चेतना चिंता मणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे। चला म्हणजे काय? कित्येक जण त्याचा उच्चार चला करतात, तसा नाही आहे। चला यातील च चा उच्चार संस्कृत भाषेतील च प्रमाणे करायचा। चल आणि अचल, अचल म्हणजे न हलणारा, एका जागी स्थिर असणारा। चल म्हणजे दुसरीकडे जाणारा, एका जागेवरून दुसरीकडे जाणारा। चला कल्पतरूंचे आरव, आरव म्हणजे बगीचे। वने मोठी सुंदर असतात, पुष्करिणीने ती अधिकच सुंदर झालेली असतात। त्यात नानाविध वृक्ष असतात, फळांनी फुलांनी मोहरून गेलेल्या वृक्षवेली असतात, त्याला म्हणावयाचे आरव। आणि कसे आहेत चेतना चिंतामणींचे गाव? चिंतामणी तर चेतना नसते, चिंतामणी हा मणी आहे जो आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो, त्यास चिंतामणी म्हणावयाचे। पण संतांना इथे चिंतामणीचे गाव म्हटले आहे। सजीव चिंतामणींचे जणू गावच आहेत असे वर्णन ज्ञानेश्वरांनी संतांच्या बाबतीत केले आहे, कारण संत भक्तीचे अमृत वाटत निघालेले आहेत। अर्णव म्हणजे सागर, महासागर, आणि पीयूष म्हणजे अमृत। या अमृताचे हे महासागर आहेत। पण कसे आहेत? बोलते जे अर्णव, सागर कधी बोलत नसतो, अमृताचा सागर असलेले म्हणजे हे संत। कल्पतरूला चालता बोलता येत नाही, पण कल्पतरुरूपी संत चालतात, बोलून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, कारण संत महासागरासारखे सखोल असतात। चंद्रमेचे अलांछण, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो। चंद्रमेजे अलांछण, पूर्ण चंद्र जरी पाहायला मिळाला तरी त्याच्यावर डाग आहे, पण हा संत मात्र असा आहे की याच्या बाबतीत कोणताही कलंक नाही। जे निष्कलंक असतात तेच ईश्वरनिष्ठ पूर्ण संत होत। मार्तंड जे तापहीन, संत म्हणजे ज्ञानाचे सूर्यच। जो लौकिकामधला आकाशातील सूर्य आहे, त्याचा चटका आपल्याला स्वीकारावा लागतो। मार्तंड म्हणजे सूर्य, पण हे ज्ञानरूपी मार्तंड, ज्ञानरूपी सूर्य शीतल आहेत। त्यांचे सामर्थ्य असे आहे की चटका न देता सुद्धा ज्ञानाचा प्रकाश ते आपल्याला देतात, आणि पूर्ण चंद्राच्या शीतलतेचा आपल्यावर वर्षाव करतात। संतांच्या ठाई चंद्राचा कलंक नाही आणि सूर्याप्रमाणे दाहही नाही, म्हणून ईश्वरनिष्ठ संत चंद्र सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहेत। ते सर्वाही सदा सज्जन, असे वचन ज्ञानदेवांनी उच्चारले आहे, कुणालाही वगळलेले नाही। केवळ बहुजन हिताय बहुजन सुखाय नाही, सर्वेपि सुखिन संतु, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो। सर्व प्राणी मात्रांवर या सज्जनांच्या कृपेचा निरंतर वर्षाव व्हावा। मागणे तरी किती सुंदर मागितले, संतांना सोयरा म्हटले आहे। सोयरा कोणाला म्हणतात हो? सोयरा म्हणजे ज्याला आपल्या अंतरीचे रहस्य गूढ उलगडून सांगता यावे, त्याला सोयरा म्हणतात। काही वेळेला आपल्या चित्तामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या जगाला आपण सांगत नाही। त्या सांगतो कोणाला? तर सर्वाधिक जवळच्या माणसाला, पती पत्नीला, म्हणूनच एकमेकांचे सोयरे म्हणतात। संत हे आपले सोयरेच आहेत। सोयरा बनवायला विश्वास संपादन करावा लागतो। संतांचे चरित्र निष्कलंक असते, म्हणून त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास जागतो। असे वाटते की जावे आणि संतांच्या समोर मन मोकळे करावे। आपल्या आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक त्रिविधी तापांची शांती होवो, अशी प्रार्थना संतच करू शकतात। किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तीही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित। किंबहुना म्हणजे फार काय सांगावे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे इतके ग्रंथभर सांगून झाले, एवढे पसायदान गुरुकडे मागून झाले, आणि मग आता किंबहुना तेच तेच कितीदा सांगावे।
त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदि पुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजावे. ज्ञानेश्वरांनी केवळ पृथ्वीपुरते दान मागितलेले नाही, पूर्ण होऊनी तीही लोकी, म्हणजे त्यात देव आले, मानवही आले आणि दैत्य राक्षसही आले. हे त्रैलोक्य सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन त्या आदि पुरुषाच्या ठाई शरण जावो, त्याची अखंडित पूजा करू, असे मागणे ज्ञानोबांनी या ओवीत मागितले आहे. आम्ही जे सुख मागतो आणि संत जे सुख मागतात त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सर्व सुखी असा अत्यंत मार्मिक शब्द ज्ञानोबांनी उपयोजला आहे. आमच्या सुखाच्या आनंदाच्या पायऱ्या वेगळ्या असतात. आमची सुखे इंद्रियांवर आधारलेली असल्यामुळे ती कनिष्ठ असतात, क्षणभंगूर असतात. संतांचे सुख आत्मतत्वाचे किंवा सद्वस्तूचे असते, म्हणजे ते विश्वात्मक असते. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. आणि ग्रंथोपजीविये म्हणजे ग्रंथ वाचून चार पैसे मिळवावेत असा अर्थ नाही. ग्रंथोपजीविये म्हणजे ग्रंथ हाच तुमचे जीवन होऊन जावो, ग्रंथ हाच तुमचे चरित्र होवो किंवा तुमचे जीवन ग्रंथरूप होऊन जावो. याचा अर्थ काय की तुमचा जीव इतका उन्नत व्हावा की ज्या आत्मसाक्षात्काराचे वर्णन या ग्रंथामध्ये आहे तो आत्मसाक्षात्कार तुम्हा आम्हाला सर्वांना ग्रंथामधील विषयाच्या प्रतिपादनाने लाभावा, घडावा. या मृत्यूलोकात विशेष करून हा ग्रंथच ज्यांचे जीवन होऊन राहिला असेल त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे अशी सदिच्छा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणाशी मी व्यक्त करतो. या मृत्यूलोकामध्ये आपल्याला लाभलेला मानव देह क्षणभंगूर आहे, पण तो आत्मोन्नतीसाठी दिलेला आहे. दृष्ट म्हणजे जे संचित प्राप्त झाले आहे ते, अदृष्ट म्हणजे जे संचित प्राप्त व्हायचे आहे ते. इथे तुमच्या वाट्याला जे येते ते प्रारब्ध आहे, पण त्या प्रारब्धाला तुम्ही सामोरे कसे जाता हा तुमचा पुरुषार्थ आहे. म्हणून माऊली म्हणतात दृष्टा दृष्ट विजये, दृष्ट अदृष्टावर विजय प्राप्त करा. हो आवेजी म्हणजे जे मूळ ईश तत्व आहे, चित तत्व आहे, चैतन्य तत्व आहे, त्याच्या दृष्टीत आपण विलीन व्हावे, कारण मोक्ष हाच अंतिम पुरुषार्थ आहे. मोक्ष मिळावा म्हणून ग्रंथ वाचला पाहिजे, तोच जीवनातला परम अर्थ आहे. येथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येथ म्हणे श्री विश्वेशरावो हा विश्वाचा राव कोण आहे? तो प्रत्यक्ष आदि पुरुष आहे, तोच आहे, पण तोच प्रत्यक्ष सद्गुरु रूपाने प्रकटलेला आहे. म्हणून आदि पुरुष आणि आमचा सद्गुरु वेगळा नाहीच असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून येथ म्हणे तो श्री विश्वेशराव संतुष्ट झाला आणि तथास्तु म्हणाला. हा होईल दान पसावो, हे दान असे आहे की देणाऱ्यालाही सुख आहे आणि घेणाऱ्याला सुद्धा सुख आहे. हा आत्मज्ञानाचा कृपा प्रसाद आहे. हा व्यावहारिक भौतिक लाभ करणारा नाही, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे नेणारा आहे. आणि गुरु आहे तो मुळातच निवृत्ती हे नाव धारण करून जन्माला आला आहे. किती विलक्षण आहे पहा, कारण द्विविधो हि वेदोक्तो धर्मः प्रवृत्ती लक्षणश्च निवृत्ती लक्षणश्च. जायचे कुठून कोणीकडे? वेदांनी आम्हाला द्विविध धर्म सांगितला, तो प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण असा आहे. प्रवृत्ती प्रेयसाची आहे आणि निवृत्ती श्रेयसाची आहे, म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे झेपावणारा, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणारा जो धर्म आहे तो खरा धर्म आहे. तो धर्म इथे सुफल झाला आहे, प्रत्यक्ष फलद्रूप झाला आहे. आणि म्हणून हा आत्मज्ञानाचा जो प्रसाद आहे तो कृपा प्रसाद
सर्वांना लाभेल असे निवृत्तीनाथ म्हणून गेले आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांना आत्यंतिक सुख झाले. वक्ता ज्या वेळेला बोलतो प्रवचन निरूपण सिद्धीला जाते. त्यावेळेला त्या प्रवचनकारास दक्षिणा द्यायची असते. ती दक्षिणा आज सर्व श्रोतृवृंदांकडे मी मागणार आहे की आपल्या घरी जर पसायदान म्हटले जात नसेल तर आजपासून देह पडे तोपर्यंत प्रतिदिनी पसायदान आपल्या घरी सानंद गायले जावे. कारण हे विश्वगीत आहे. ज्या विश्वगीताला कोणत्याही सीमारेषा नाहीत, अवघ्या मानव जातीला आलिंगन देण्याची प्रचंड ताकद आणि सामर्थ्य त्या गीतामध्ये आहे. पसायदान सिद्ध व्हावे म्हणून सद्गुण रूपी अलंकार तुम्ही आम्ही सगळेजण धारण करूया. चित्तावर शुभ संस्कार करून आत्मोन्नत होण्यासाठी एक मुखाने म्हणूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ. ओम शांति 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 ही. इस विषय के टॉपिक के बारे में अगर आपके मन में कोई सवाल है, क्वेश्चंस या क्यूरीज है, तो आप नीचे कमेंट बॉक्स में जरूर लिखिए. आशा करती हूँ ये वीडियो आपको पसंद आया होगा. तब तक के लिए प्रभु की कृपा से खुश रहिए, सिद्धि समृद्धि और सफलता पाइए.